कोल्हापूर महापालिकेचा कारभार अनेक वर्ष प्रभारी अधिकाऱ्यांवरच चाललाय भाजप सरकारच्या काळात तब्बल तीन वर्ष एकही उपायुक्त महापालिकेला मिळाला नाही मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महापालिकेत तीन उपायुक्त तीन सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे आता महापालिकेला कायमस्वरूपी जल अभियंता आणि आरोग्य अधिकारी मिळणार आहेत लवकरच राज्य शासनाकडून या अधिकाऱ्यांची शासना नियुक्ती केली जाणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार चालवण्यासाठी एक आयुक्त तीन उपायुक्त तीन सहाय्यक आयुक्त एक जल अभियंता आरोग्य अधिकारी यांची गरज असते राज्य शासनाकडून या अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असते मात्र भाजप सरकारच्या काळात महापालिकेला तब्बल तीन वर्ष एकही एक उपायुक्त मिळाला नाही केवळ एक सहाय्यक आयुक्त पद भरण्यात आलं होतं तर जल अभियंता आरोग्य अधिकारी या पदांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला होता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महापालिकेला एक उपायुक्त आणि दोन सहाय्यक आयुक्तांची शासनानं नियुक्ती केली तरीही अजून काही अधिकाऱ्यांची पदं रिक्तच होती आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेला कायमस्वरूपी जल अभियंता आणि आरोग्य अधिकारी द्यावा अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती त्यानुसार येत्या काही दिवसात महापालिकेला कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी आणि जल अभियंता मिळणार आहे सध्या महापालिकेत निखिल मोरे रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर हे तीन उपायुक्त आहेत तर विनायक औंधकर संदीप खारगे चेतन कोंडे हे तिघे जण सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आता पूर्ण वेळे जल अभियंता आणि आरोग्य अधिकारी मिळणार असल्यानं महापालिकेचं कामकाज सुरळीत चालण्याला मदत होईल